नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी। ऐतिहासिक वारसाचे जतन करण्यासाठी रोटरी क्लबच्या पुढाकारातून जनुना तलावातील गाळ काढण्यासाठी लोकचळवळ उभारण्यात आली। गेल्या 14 दिवसात 14,000 ब्रास गाळ उपसा करण्यात आला। खामगाव येथील पुरातन तलावातील नगरपालिका प्रशासन, भारतीय जैन संघटना आणि रोटरी क्लब पुढाकारातून लोकचळवळ उभी करण्यात आली। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे 6 एप्रिलला या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला व 20 एप्रिल पर्यंत तब्बल 14 दिवसात 14,000 ब्रास गाळ उपसा करण्यात आला। या मोहिमेसाठी भारतीय जैन संघटनेने मोफत JCB पोकलेंड मशीन उपलब्ध करून दिली होती, तर खामगाव केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने 1,11,000 रुपयाची मदत देण्यात आली। जनुना तलाव परिसरातील शेतकरी या तलावातील सुपीक गाळाचा उपयोग आपल्या शेतीतील पोत सुधरविण्यासाठी करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, खामगाव। आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर। त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। तोपर्यंत नमस्कार।